खास शिवजयंती निमित्त जनसेवा नाट्यमंडळ टाकवे सहर्ष सविनय सादर करत आहे मास्टर सुरेश जाधव लिखित जिव्हाळ्याचे हृदयस्पर्शी कौटुंबिक व विनोदी दोन अंकी नाटक। मीच घेतला हा निर्णय। पात्र आणि परिचय। सयाजी विजय रावते, मदन चंद्रकांत जाधव, अंजली मिस सोनाली कोंबळे, सौरभ विवेक रावते, विकास योगेश पवार, पांडुबुवा राजेश पाळेकर अप्पा, सल्लागार जगदीश शेवाळे सूर्यकांत रावते सर, नेपथ्य बाबासाहेब पवार शिवाजी रावते, प्रकाश योजना राजेंद्र कुमार दत्तात्रय जाधव, वेशभूषा राजेंद्र पाटील, रंगभूषा रज्जाक मुल्ला, संगीत गणेश कांबळे सुरेश धुमाळ, ध्वनी भैरवनाथ साऊंड सर्व्हिस पनुमरे व विक्रम कालेकर, निवेदक दिनेश यवतकर। गेल्यापासून
अधिक उमरचा मान घ्यायला सुद्धा या घरात बाई माणूस कसं कोणीच नव्हतं. कालच आपला मोठा मुलगा विकास त्याचं लग्न झालं. सून कोणी परकी नसून माझी भाचीच आहे. खरंच आज मी खूप आनंद आहे. आता त्यांचा सुखाचा संसार होण्यासाठी फक्त आशीर्वाद दे विकास. अरे विकास आलो बाबा. बाबा काय म्हणताय आज काय भेट ठरवलं बाबा? प्रथम ज्योतिबाला जाऊन यायचं म्हणतोय. आपल्याला वेळ असेल तर चला आमच्या बरोबर, शिवाय गाडीही सांगितले. सौरवला घेऊन जा बाबा. सौरवला मी सकाळीच म्हणलं की येतोस का आमच्या बरोबर, तर साहेब म्हणलंय दादा आज कॉलेजचं काहीतरी इम्पॉर्टंट काम आहे त्यामुळे गेलं निघून तो. बरोबर आहे, त्याची लॉची परीक्षा चालू आहे. अहो बाबा, पण गडबडीचे एक दोन दिवस नाही गेलं म्हणून कुठे बिघडलं? तरी बरं आपण लग्न हॉलवर घेतलं, नाहीतर काय त्रास झाला असता आपला आपल्यालाच म्हणे. अरे तुझं लग्न दारात शोभाची इच्छा होती पण यावेळी नाविला झाला. आपण सौरभच्या वेळी माघार येणार नाही. अहो बाबा, सौरभच्या लग्नात झटायला आम्ही दोघं आहोत ना, आणि असंही आपल्या घरातलं शेवटचं लग्न सौरभचं आहे त्यामुळे ते लग्न दारात आणि धूम धडाक्यात करायचं. पण बाबा माझी आई असती तर माझंही लग्न दारातच झालं असतं ना. अरे आता कशाला त्या तुझ्या आठवणी काढतोस? जगायचं थोडीच माणसाच्या हातात असत. काळानंतर झडप घातली गेली बिचारी. पण बाबा आईची आठवण थोडीच विसरता येते. काही झालं तरी प्रत्येकाच्या लग्नापर्यंत तरी आई असल. भूत काळातील अंधारापेक्षा भविष्य काळातील प्रकाश चांगला, आणि भूत काळ विसरल्याशिवाय प्रकाशाकडे जाता येत नाही. रे प्रकाश म्हणजे आनंद. बाबा ठीक आहे, आम्ही दोघं जातोय, तुम्हाला वेळ असेल तर चला आमच्या बरोबर. अरे आज संध्याकाळी सत्यनारायण पूजा आहे गोंधळ, तुम्ही जाऊन लवकर परत या. बर पांडुबुवाच्या मदतीने शक्य तेवढं आवरून घ्या, आणि समजा काही नाही जमलं तर नका करू, आम्ही आल्यानंतर सगळं करतो, तुम्ही निवांत राहा. अरे वा 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 वा, नव्याने उरीला घेऊन देवदर्शनाला निघालाय वाटत. पण कस राह जरा चटकन जाऊन पटकन माघारी कोल्हापूरच्या रंकाळात आल्यावर त्या सिनेमातल्या नटनटीवाने गळ्यात गळ घालून हिंडत बसू नये का? अहो म्हणजे अजून तुझ्या गोंधळ होयाच आहे म्हणून म्हटलं. माणसानं कसं तोंडावर बोलावं. पण एकाच राव आमच्या काळात अहो बायकोच तोंड बघायला 4 महिने लागायचे. 4 महिने आणि पोर व्हायला 6 वर्ष लागायची. तेवढा मना गेला म्हणून म्हणतोय निदान ह्या जमान्यात तुझ्या गोंधळ तरी व्हावा. हे बघा आमचं पांडुबुवा. अगं पांडुबुवा माझे शिवपुरीचे चंगम, एकदा बरबराय सुरुवात केली की थांबायचं नाही. पांडुबुवा एक काम करा, आमच्या लग्नाचा पूजा जागरण गोंधळ काय आहे का नाही ते तुम्हीच घालून मोकळ. म्हणजे कसं आहे भट्टाची दक्षिणा तरी वाचल. विकास राव लगीन करिया चिकोटपणा बरा नसतो. काय होतं माहितीये? काय कंजूसपणा करून लगीन केलं. अहो बायकोच्या मुठीत आयुष्यभर नवरा लागतो. त्यांना सकाळच्या प्रदी देवाला जाऊन येऊ द्या, त्याशिवाय इथली कामे मार्गी लागणार नाहीत. अहो मालक तो पांडुबुवा या घरात आहे तो कामाची काय बी काळजी करायची नाही. अहो मरते वकत आई साहेबांनी सबूत दिलाय ना तो पाळणार. हा आता तुम्ही म्हणत आशिला विकासरावांचं लगीन झालं म्हणून माझी जबाबदारी संपली. अहो पण तसं नाही, अजून त्यांची पोरं बाळ माझ्या मांडीवर खेळायचे आहेत. म्हणजे बघा मी असा बसलेला असेल, पोरग मांडी असेल, रडत असेल. अरे ती बघ मावशी, मावशी नाकू गडत्या. मावशी आत्ती पण आले वाटत. आले आले आत्ती काय आल्या आत्तीकडे बघून द्या. आत्तीकडे द्या, आत्तीकडे द्या, आत्तीकडे नको.
काय झालं काय बाळाने शिकली बरं ठीक आहे मीच नेतो घरात तुम्ही मला तुमचा भाव समजला या गरीबाचा संसार किती दिवसापासून चालू होता त्याचं उपचार कसं फेडणार आयुष्यभर या घरची धुणी भांडी जरी केली तरी माझी पुण्याहीच होईल अनुभवा तुम्ही इथे सर्व कामे उरकून घ्या तोपर्यंत मी दुकानात जाऊन मालाची लिस्ट देऊन येतो 10 वर्षानंतर या घराला घर पण आलं या घरात बाई माणूस नसताना या घरचा गाडा ओढत होतो मी पण मालकाने मला काही बी कमी करून दिलं नाही बघा मला चांगलं घर बांधून दिलं माझ्या पोरा बाळासनी शिकवलं माझं लई चांगलं केलं आया काम करायची राहिली की संध्याकाळी पूजा गोंधळ आहे का पहिला झाडू मारून देतो ठेवून चालायचं नाही अजून माणसं सांगायचे आहेत आमंत्रण द्यायला नको पण आता द्याच आहे कोणाला तेच आठवण झालंय कोणाला बर हा वरच्याचे उत्तमराव आणि मधल्या आलीचे नंद्रे पाटील आम्ही कोण राहिलं बर ते हा खालच्या आईचे रावजी पाटील आमचा सण पुढे जातो भैरवाडीची आत्ती शिवरवाडीची मावशी आणि कोण रस्त्याला भेटते का त्यासनी बी घेऊन येतो आणि होय तुम्ही बी बी आया बर का जेवायला नाहीतर परत म्हणशील पांडुबुवानं फक्त आपलीच माणसं सांगितली या बर का जेवायला मी जातो असाच होता मनात माझ्या माझा साजण ग स्वप्नी पाहिला तसा भेटला माझा साजण ग माझ्या सजणा रे माझ्या राजा माझ्या सजणा रे माझ्या तेव्हा मी म्हणायचे काय सुन बाई अहो लवकर
आमचे विकासराव तुमची वाट पाहतायत. आणि बरं का त्यांनी आईलाही सांगून ठेवलं होतं अंजली माझी सून होणार. त्यामुळं आपला विवाह म्हणजे आपल्या जन्मावेळी बांधून ठेवलेल्या गाठी होत्या. विकासरावाशिवाय दुसरा कोणताच राव म्हणत नव्हता. अंजली खरं सांगू लहानपणापासून मला तूच आवडत होतीस. तुझं हे सदा फुललेलं लावण्य, तुझं हे स्मित हास्य, तुझे बोलणारे डोळे, प्रत्यक्षा होती ती आपल्या लग्नाची आणि प्रत्यक्षात हा अनुभव आणवताना होणारा आनंद मी शब्दात नाही सांगू शकत. प्रतीक्षेतच प्रेमाला रंग सोडतो. अगं पण आता कसली प्रतीक्षा, आता लग्न झालं, पूजा झाली, गोंधळ झाला, आता उरले अंजली. आता बरं बोला ना, नाहीतर नाहीतर काय नाहीतर
आणि ती सर्व जबाबदारी मी तुझ्यावर सोपवणार आहे. अरे त्याचं हे लॉचं शेवटचं वर्ष आहे, परीक्षा झाल्यावर हे पण माझ्याकडे आणि छोटा मुलगा मी वकील होणार कधी ठरवलं काही झालं तरी किती पैसा लागला तरी मुलाला वकील करायचं. आपण कधी आलो झालं एक तर कॉलेज एकदम टीम आता परीक्षा आलेत आता फक्त अभ्यास. अरे फायनलला फर्स्ट क्लास आला पाहिजे तुझा. हो काका, फर्स्ट क्लास मिळून समाधान नाही म्हणणार, किमान मेरिट मध्ये यायची अशी इच्छा आहे. अरे वा खूपच छान, म्हणजे प्रगती चांगली दिसते. सयाजी नावांची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. अरे तो लहानपणापासून हुशार आहे. सौरभ तुझं झाल्यानंतर प्रॅक्टिसला ये माझ्याकडे. हो काका, पण बाबांचं नामचं ठरलंय, बाबा मला एक महिन्यासाठी कश्मीरला पाठवणार आहेत. अरे काश्मीरला जाऊन आल्यानंतर ये. हो काका, त्यानंतर तुमच्याकडे जाणार. आज मुद्दामच काकांना जेवणाचं निमंत्रण दिलंय. हो बाबा बघतो. काका येतो. मुलगा हुशार आहे पण वकिली कसा करतोय कोण जाणे. अरे तो चांगल्या प्रकारचा वकील होणार यात काही शंकाच नाही. बघ मुलाचे पाय पाळण्यातच दिसतात. थोडी थोडी घे 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 पटकन घे घे घे. अरे तुझ्याकडे मिलिटरीचे असते ना म्हणून घेतो एक कधी तर एक तुझे. सर्व जबाबदारी तुझ्यावर सोडून टाकली. बाबा हुशार आहे आणि म्हणून तर तुला तिच्या हातचं जेवायला बोलवलंय. काही हरकत नाही. जे थोडे जे थोडे जे तोंड कापलंय. मानत खावत तिकडं कोंबडं शिजून शिजून कोंबड्याचं झालंय पाणी. तेव्हा पटकन उठा आणि चला बरं का, नाहीतर म्हणशील कोंबडं कुठं कॉप कॉप फडफड गेलं म्हणून. उठा चला लवकर. अहो मालक पास करा. मैदान रावांचं आपलं बरं आहे. रामकृष्ण हरी आणि फुकटची मिळाली की लोळस्तोर प्यायली बरी. घोडा येतय पाण्यापाशी पाणी इथंच आलं. एक एक पोरगी बघून निसत पाणी पाणी आलं. पाण्यापाशी पाणी इथंच आलं आणि एक एक पोरगी बघून निसत पाणी पाणी झालं. झाली हिरवळ फिरती चपुरला म्हणायची शपथ हाय. आवाज वाढव डीजे फुलायची 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 शपथ हाय. अरे वाढीव
मधी पोरगी झाली हिरो. अरे शॉट झाला डोक्याला, हा आम्ही झालो हिरो. अरे पोरा म्हणजे डॉक्टर ही तशी हमी देऊ शकत नाही. प्लीज विकास, मला खरं काही ते सांगा ना. अंजली, काही गोष्टी स्त्रियांना सांगायच्या नसतात. याचा अर्थ तुम्ही माझ्यापासून नक्कीच काहीतरी लपवत आहात. तुला सत्य ऐकण्याची घाई झाली तर? मी कोणी परकी आहे मला कळायला नको. तर मग ऐक अंजली, आपल्या दोघांचे डॉक्टरचे रिपोर्ट बरोबर नाही. आपल्या दोघांचा रक्त ग्रुप एक आहे, त्यामुळे आपल्याला कधीही मूल होऊ शकत नाही. अंजली, म्हणून काही गोष्टी स्त्रियांना सांगायच्या नसतात. आयुष्य
बाबा हो मी ऐकलंय या गोष्टीला डायलॉग असतो प्रत्येक जण जगण्यासाठी प्रयत्न करत असतो पण विधी लिखित वेगळंच असत. आता या गोष्टीवर काहीतरी पर्याय शोधावा लागेल. नाही बाबा या गोष्टीवर काही पर्याय नाही. माझं तसं डॉक्टरांशी बोलणं झालंय. मग याच्यावर एकच उपाय. कोणता? तुझं दुसरं लग्न. काय दुसरं लग्न? बाबा बाबा हे कसं शक्य आहे? मग आयुष्यभर मुलाविना कसं करणार? म्हणून दुसरं लग्न. अरे मुलांसाठी दुसरं लग्न केलं कुठं बिघडलं? बाबा बाबा अंजलीच्या मनस्थितीला थोडा तरी विचार करा. अरे आपण थोडीच तिला सोड चिठी देणार आहोत. फक्त तडजोड करायची आहे आपल्याला. पण बाबा आपण यापेक्षा दुसरा कुठला तरी पर्याय स्वीकारला तर? अरे अनाथ आश्रमातून मूल दत्तक घेऊन या घराचा वंश वाढवायचा विचार दिसतोय. नाही नाही म्हणजे कुणाला दुःख होऊ नये असा एखादा पर्याय स्वीकारला तर? अरे इथे सुख दुःखाचा विचार करून चालणार नाही. प्रश्न आहे तो प्रतिष्ठेचा. त्या समाजात प्रसिद्ध लागायची असेल तर कठोर निर्णय स्वीकारावे लागतात. बाबा आम्हाला विचार करायला थोडा वेळ द्या. सध्या आमची मनस्थिती बरोबर नाही. हे ऐकून सर्वांचीच मनस्थिती बिघडणार आहे. बाबा बाबा आम्हाला थोडा विचार करायला वेळ का देत नाही तुम्ही? त्यांना जे सांगायचंय ते सांगू. आज ना उद्या ते सांगणारच. पण मामा मी एकच विनंती करते, या घरात माझी सवत आणू नका. पुरी तुझ्या बोलण्याचा अर्थ समजतोय, परंतु या गोष्टीवर दुसरा पर्याय नाही. मग मला हा अन्याय सहन होणार नाही. अरे कोण म्हणतो तुझ्यावर अन्याय होणार? सवत येणार हा अन्याय नव्हे. अरे सवतीचं मूल म्हणजे ते तुझंच मूल असेल. तुला ही ते आईच म्हणेल आणि आई म्हणण्यात खूप समाधान असत. केवळ आमचा रक्तग्रुप एक आहे म्हणून आम्हाला मूल होऊ शकत नाही. याचा अर्थ मी मूल होण्यास लायक नाही असा होत नाही. त्यामुळे कोणताही निर्णय हा एकतर्फी नसावा. मग आम्ही कोणता निर्णय घ्यावा हे तूच सांग. निर्णय घेताना कोणावरही अन्याय होऊ नये. शेवटी मुलाबाबत पती पत्नीने ठरवायचं असत. म्हणजे मी तुमचा कोणीच नाही? मला तसं म्हणायचं नाही, पण प्रत्येकाच्या भावनांचा योग्य तो विचार व्हावा इतकं. बाबा बाबा या गोष्टीवर आपण नंतर चर्चा करूया. या क्षणाला आम्हा दोघांची मनस्थिती बरोबर नाही. बाबा काय अडचण आहे का? थोडीफार अडचण निर्माण झाली. कसली अडचण? विकास आणि अंजली या दोघांचा रक्तग्रुप एक असल्याने त्यांना कधीही मूल होणार नाही असा डॉक्टरांचा रिपोर्ट आलाय. हो आयशी हा तर फारच मोठा प्रश्न आहे. याच्यावर एकच उपाय, विकासचं दुसरं लग्न. बाबा आपण थोडा विचार करून बोला. अरे अंजली माझ्या सख्या बहिणीची मुलगी आहे. ती मला कोणी परकी नाही. तिच्या भवितव्याचा विचार करायला मी समर्थ आहे. बाबा पण सध्याच्या परिस्थितीमध्ये आपला निर्णय योग्य वाटत नाही. म्हणूनच तुमच्या सर्वांच्या समोर सांगतोय याला ना इलाज आहे. माझी सगळ्यांना बाबा याबाबत दादा आणि वडिलांना योग्य ते निर्णय घेऊ दे की
आम्ही नामर्द पुरुष आहोत हे या समाजात दाखवून येणार? अरे समाज तुमच्या रक्ताचा ग्रुप पाहिलेणार नाही, तो पाण्यावर विकास पटल्याला मूल का झाला नाही? आपण एखादं मूल दत्तक घेतलं तर समाज काय म्हणेल? तो नामर्द असेल? अरे विचार करायचा असतो तो भवितव्याचा, याचा अर्थ मी मातृत्वास लायक नाही असं होत। उरी घरचा पुरुष आणि स्त्री यात फरक आहे। किती दिवस स्त्रियांना असं पायाखाली तुडवणार असत? मी सुद्धा लायक आहे। जर तुमच्या मुलाला स्वतःचं मूल असावं असं वाटत असेल तर मला का वाटू नये? मलाही मूल असावं, मी देखील एका बाळाची आई। बाबा अरे तुम्ही मला का समजून घेत नाही? स्त्रियांनी मरेपर्यंत पुरुषांना समजून घ्यायचं आणि पुरुषांनी वाटेल तसं तिच्यावर निर्णय लागायचे। का आम्ही पुरुषांच्या बायका? अखेरपर्यंत मी कशा दुसऱ्या लग्नाला माझा विरोधच राहील। अंजली, अगं कोणासमोर काय बोलतेस याचं भान ठेव। तुझ्या भावना कळतात का मला? पण तुझ्या भावना समजून घ्यायला हा समाज येणार नाही, त्यासाठी काहीतरी तडजोड करावी लागेल। एका स्त्रीला मातीत गाडून तडजोड कशासाठी? स्वतःच्या मुलाचा बाप आहे हे सिद्ध करण्यासाठी का? आयुष्यभर ही तडजोड मी मान्य करणार नाही। पण का, तू या घरची कुणीच नाहीस का? आणि असं म्हणतात दोघांनीही सुख दुःख वाटून घ्यायला हवी। फक्त मी एकटीनेच का करायचं? आज पर्यंतचा इतिहास आहे, पुरुषांनी स्त्रीला हातातल्या बाहुल्या बनवून टाकले। तिला मूल होणार नसेल तर बाजारातल्या बाहुल्याप्रमाणे बदलून टाकायची आणि मूल होणारी दुसरी बाहुली घेऊन यायचं। उरी उगीच तोंडाला येते बोल नकोस। बाबा काय गोष्टी माणसाला विश्वासात घेऊन सांगावं लागतं? मला म्हणजे मला मूल फटवायचं आहे का? नाही म्हणजे विषय नाजूक आहे म्हणून म्हटलं। काही झालं तरी विकास दुसरं लग्न करून या घरात रक्ताचा वारस पाहिलाच हवा। अनाथ आश्रमातून मूल आणून या घराचा वंश मला वाढू द्यायचा नाही, यासाठी वाटेल ती किंमत मोजायला हा सयाजीराव मागे पुढे पाहणार नाही। आणि मला कुणीच माझ्या तुला वाटत माझ्या मुलाच्या दोन बायका असाव्यात? मला थोडीच वाटत त्याला संकटात टाकाव म्हणून। मी कुठं म्हणते तुमचा मुलगा मला सुख देऊ शकत नाही। पण प्रश्न आमच्या दोन जीवांचा, दोन मनांचा, आम्ही आयुष्यभर दोघे आनंदाने राहू नाही पोरी। मुलाविना संसार अधुराच असतो, ते या जवानीच्या काळात कळत नाही। केवळ क्षणिक सुख म्हणजे संसार नव्हे। हे झालं पूर्वीच, पण आताच्या या कलियुगात आणि या धावत्या आयुष्यात या सगळ्या गोष्टींचा विचार करायला वेळ आहे कोणाला? तुझ्या या शहाणपणाच्या गोष्टी आम्हाला शिकवू नकोस। मग तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या, अखेरपर्यंत या लग्नाला माझा विरोध आहे। माझं काय चुकलं? आणि विकास मुलांसाठी दुसऱ्या लग्न केलं म्हणून हिला कोणी रस्त्यावर सोडणार आहे? प्रश्न आहे तो आपल्या प्रतिष्ठेचा। अरे आयुष्यभर या दोघांना मूल नसेल तर समाज काय म्हणेल? ना पुत्री जोडप्याच्या अंगावर कुणी सावली करून घेणार नाही, की एखाद्या चांगल्या कार्यक्रमात कुणी बोलणार सुद्धा नाही। बाबा बाबा तुमच्या गोष्टी मला पटतात हो, पण अरे पण या शब्दाने एक प्रश्न संपणार नाही, त्यासाठी थोडी कठोर भूमिका घ्यावी लागेल। बाबा आपल्याला वेळेचे विचार करायला हवा, साहजिकच तिला वाटणार बाबा। अरे कुणाच्या वाटल्याला काय किंमत आहे? मला हे वाटत माझ्या बहिणीची एकोती एक मुलगी आहे, तिला या घरात संवाद आणू नये।
पण काही गोष्टीवर पर्याय नसतो बाबा. या गोष्टीला पर्याय नाही असं समजू नका. आताच्या आधुनिक युगात सर्व काही शक्य आहे. मला आधुनिक काळाचं सांगू नकोस. नकली मुलाचा बाप होण्यापेक्षा नागपूर जायला अधिक चांगलं. निदान नशिबाला तरी दोष देता येईल. बाबा आपण दुसऱ्या जमान्याचा थोडा तरी विचार करा. अरे माझ्या भावना, माझ्या भावना, माझ्या भावना तुम्हाला जाणून घ्यायचे नसतील तर आग लावा या घराला. तुकाराम महाराजांनी म्हणे आपल्या ज्वारीच्या शेतात 5-25 ताटासनी पाण्यानं भरलेली मडकी बांधली होती. पात्राने तिथंच ज्वारी खावी आणि तिथंच पाणी प्यावं. अहो तरी बी त्यासनी गाडीनं धान्य होत. आणि आता आमच्या मालकांच्या शेतात त्या रानडुकरांनी आणि माकरांनी एवढा खेंदू घातलाय त्या उसाला बुडका आणि ताटाला कणी शिल्लक ठेवलेलं नाही. बघा तरी मी रोज वरून सांगतोय पण कोण ऐकायलाच मागित नाही. आता काय करावं तेच कळत नाही. हा मला वाटतंय त्या माकडासनी आणि रानडुकरासनी भर दिवसा गोळ्या घातल्या पाहिजेत. अहो पण आता माकडासनी मारायचं म्हटलंय तर हनुमंतराय आपल्यावर त्यात आम्ही पंढरीचा वार करी पण मालकच नाही उदे. आज सांगूनच टाकतो काय असेल ते. रोज सांगून सांगून नुसता डोसक्याला वैताग झाला. अरे मला काय सांगायचं म्हणतोय. आहो त्या रानडुकरांचं आणि माकडांचं काहीतरी करा. 8 दिवस असंच चाललं तर फडात ऊस आणि त्या मळीत मका अजिबात शिल्लक राहायची नाही. आणि परत परत माझ्या नावानं वरडत बसू नका की पांडुबुवा काय कामाचा नाही म्हणून. तेव्हा तुम्ही बंदुकीचा मालक आहेसा. अहो काढा किती बंदूक आणि हिसका दाखवा तुमचा त्या माकडासनी डुकरासनी. आणि मालिक शेतावर राखण करायला मी ते हातभर दांडकणी होती तिला घाबरणार झाली त्या भाऊ करून आंबवली होती त्या कुत्री सारखी. आणि आपलं मोठी आहे तिथे. हा हवं म्हणून तर मी अजून जित आहे. नाहीतर कवच माझी पालखी निघाली असते मसण वाट्यापर्यंत. जय रामकृष्ण जय रामकृष्ण. रांगात येऊन बघा आपल्या मोत्याला किती फाडलंय ते. हा आता हळद घालून घालून आणलंय बेटावर. पण तुम्ही बंदूक घ्या आणि शेतावर आल्या बिगर त्या डुकरांचा आणि माकडांचा काही बी बंदोबस्त तो याचा नाही बघा. हो मी विकासला सांगितलं होतं शेतावर जाऊन बघ म्हणून. अहो मालक कुणाचं मी काम आहे होय. त्याच्यासाठी वाघाच्या छतीचा माणूस लागतोय आणि त्यात तुम्ही फौजी. अहो हे काम त्यांचं नाही. तुमच्या बिगर कोण बी त्यांचा बांधी करणार नाही. ठीक आहे 5 वाजता येतो बंदूक घेऊन शेतावर. पण यावा मालक. त्या बिगर ती माकड आणि डुकर शिवार सोडायची नाही. पण मी गेलो की माझ्या अंगावर पटकन या काय. मी आज मदन रावांना बोलवले. कशासाठी. या विषयाचा सूक्ष्मोक्ष लावूया. किती दिवस मूक गळून बसणार आहात या गाण्याने घरात.
बाबा हा छोटा प्रश्न वाटतो का तुम्हाला लगेच मार्ग निघायला? किती दिवस कपड राहिल्यानंतर याच्यावर मार्ग निघेल बाबा? बाबा अंजलीची मनस्थिती पूर्णतः बिघडली हो। या घरातील कुणाची मनस्थिती बरी आहे असं तुला वाटत? आणि मदन काका येऊन काय सांगणार आहे? अरे ते काय सांगणार यापेक्षा एखाद्या चांगल्या माणसाचा सल्ला घेतला तर कुठं बिघडणार आहे? अंजलीला ही चार गोष्टी समजावून सांगेल आणि तुझं स्वतःच म्हणणं काय आहे ते तरी मला कळू दे। माझं म्हणणं काय असणार बाबा? जो निर्णय घ्यायचा आहे तो तुम्हीच घ्या। हीच तर अवघड गोष्ट आहे। मग मी पुत्री म्हणून मुलाविना संसार करणार? सर्व गोष्टी अवघड होऊन बसल्या। म्हणूनच म्हणतो एखादा ठोस निर्णय घ्या बाबा। बाबा प्रश्न आहे तो एका नवतरुण सौभाग्यवतीचा। आजीने तिचं अख्खं आयुष्य माझ्या पायाशी खर्ची घातलंय बाबा। बाबा तिने होमकुंडाचे 7 फेरे माझ्या बरोबर घेतले आणि 7 जन्मी हाच पती मिळावा म्हणून तिने वडाला प्रदक्षिणा घातल्या बाबा। मला सांगा बाबा हा तिच्यावर विश्वास घातलाय का होत? मी कुठं म्हणतोय तिला कायमची सोडची दिली म्हणून? अरे तिनंच मोठं मन करून तुला लग्नाला परवानगी द्यायला हवी होती बाबा। बाबा हल्ली स्वतःची घरच सवी आहे, स्वतःची सवत घरी यावी असं कुणाला वाटत बाबा? आज मी शेवटचा मार्ग म्हणून मदन दावणे ते बोलवले, त्याचा सांगण्याचा काही उपयोग झाला तर ठीक। बाबा आपल्या घरगुती विषयामध्ये मदन रावांना बोलवायची काही गरज नव्हती। गरज काय आहे? आणि आपण थोडी त्यांना प्रश्न समजतो तसं नाही पण म्हणजे तुला काय म्हणायचंय? माझ्या गोष्टी पडत नसतील तर मला या घरात एक क्षणी थांबायचं नाही बाबा। अहो तुमच्या गोष्टी पडतात हो मला बाबा, पण यात तिचा काय दोष बाबा? उगीच तिच्यावर अन्याय नाही का होत? कदाचित दोष तुमच्या नशिबाचा असेल। अरे कुठेतरी तडजोड करायला हवी ना। मला वाटतंय सौरभच्या लग्नाचा भेट वगैरे ऐकला का काय? अरे तसं काय नाही, आणि त्याच्या लग्ना अगोदर तुला सांगितल्याशिवाय त्याला स्थळ कसं पाहू? आज विकासराव खूप नाराज दिसत आहे। तसं काय नाही मदनराव, नाराज होण्यासाठी तसं थोडंफार एक कारण घडलंय। असं कोणतं कारण घडलंय? ते महत्वाचं असल्या कारणानं तुला इथं बोलवून घेतलंय आणि प्रत्येक वेळी तुझा सल्ला मात्र उपयोगी पडतो। म्हणजे घडलंय तरी काय? विकास आणि अंजली या दोघांचा रक्त ग्रुप एक असल्या कारणाने त्या दोघांना कधी मूल होणार नाही असं डॉक्टरांचा रिपोर्ट आला। प्रश्न खूपच गंभीर, कधी नातेसंबंधामध्ये विवाह करताना रक्त ग्रुप चेक करून विवाह ठरवणं खूप गरजेचं आहे। नाही तीच तर चूक झाली, केवळ भाषी दूर करायची या भावने खातर सर्वत्र दुर्लक्ष झालं। सयाजी हा नाजूक प्रश्न त्या दोघांनी सोडवला तर फार बरं होईल। ते आम्हाला त्यांचे विचार पडायला हवेत ना। मला वाटतं अंजली समोरच या सर्व विषयावर चर्चा केलेली बरी। विकास अंजलीला थोडा वेळ बाहेर बोलव। हल्लीची मुलं भवितव्याचा कुठे विचार करतात? नाही म्हणजे दोघांच्या विचारानं कोणतीही गोष्ट झालेली बरी। आणि सुनबाई एवढं नाराज होण्याचं कारण नाही, अशा गोष्टी ह्या होतच राहतात। आपण दोघंही सुशिक्षित असल्यामुळे स्वतःचा निर्णय तुम्ही दोघांनी जर मिळून घेतला तर फार बरं होईल। आज या क्षणाला भवितव्याचा विचार करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही। आणि या घरातील वातावरणाचा विचार करायचा झालास तर स्पष्टच सांगते
आम्ही दोघही एकमेकाला हवं ते सुख देऊ शकतो, त्यामुळे जास्त सुखाची अपेक्षा नाही. जे खऱ्या अर्थानं संसारात हवं तेच नाही. मग आम्ही काय करू शकतो? जेवढं सांगितलं तेवढंच करा. विकाच्या दुसऱ्या लग्नाला परवानगी देऊ? अर्थात माझ्या मुली तव्याचं काय? त्याची सर्व जबाबदारी माझ्यावर सोपवा. माझी सर्व सोडून दुसरा कोणताही पर्याय सांगावा. विश्वास नसेल तर या क्षणाला विकाची आरती इस्टेट तुझ्या नावावर येऊन ठेवतो. माझी सवत हा पर्याय मला मुळीच मानले नाही. दुसरा या गोष्टीवर पर्याय नाही. सगळ्यांच्या संसारात कुठे मूल असत? माझ्या दृष्टीने त्याला संसार म्हणत नाही. दत्तक मुल ही वारस असतच की? माझ्या मुलाला ना पुत्री किंवा ना मर्द या समाजाकडून ठरवून घ्यायचं नाही. सुरू मांस ठरली तरी चालेल. किती केलं तरी ती स्त्री असते. मी वांज नाही, मलाही मूल होऊ शकत. केवळ माझा दोष असता तर स्वेच्छेने यांच्या दुसऱ्या लग्नाला परवानगी दिली असती. परवानगी मागून मिळत नसेल तर वेगळा विचार करावा लागेल. तो प्रश्न तुमचा. माझी एकच इच्छा आहे की स्त्री आणि पुरुष असा कोणताही भेदभाव न करता योग्य तो निर्णय घ्या. कोणावरही अन्याय होऊ नये. आणि मग मुलासाठी दुसरं लग्न केलं म्हणून काय बिघडतं? आणि तुलाही त्या आईच बनेल. माझ्या स्वतःच्या मनावर अन्याय करून कल्पनेच्या सुखावर नाही जगायचं मला. एखाद्या पुरुषाला जर समाज ना मर्द म्हणे ही भीती वाटत असेल तर तो समाज त्या स्त्रीला वाईट म्हणे याचा तिने काय विचार करू नये. एखाद्या पुरुषाला बाप होण्यात आनंद वाटत असेल तर एखाद्या स्त्रीला आई होण्यात आनंद काय वाटू नये. अखेर किती दिवस स्त्रियांनी असं गप्प बसायचं? मी तुझा हट्ट चांगला नाही सयाजीराव. सर्व विषय समजला. मग उगीच हे प्रकरण तण्यात काही अर्थ वाटत नाही आणि या कुणाचंही चुकत नाही आणि ही एक वेळ झालेली चूक परत सुधारता येते. आणि त्या दोघांनी कसं राहायचं त्या दोघांना ठरवून दे ना. माझ्या आई रक्ताला मान्य नाही. बाबा हो बदल काकाचा निर्णय योग्य आहे. त्यात सर्वांचं भलं आहे. तुझ्याकडून मला शहाणपणाच्या गोष्टी शिकायच्या नाही. बाबा राहू दे सगळं. आमच्या नशिबात मूल नाही असं समजून आम्ही हे सगळं विसरून जातो बाबा. अरे नशिबाच्या गोष्टी वृद्धपणात बोलायच्या असतात. तुझ्यासारख्या तरुणाला हे शोभत नाही. अरण काही झालं तरी विकास दुसरं लग्न करून रक्ताचा वारस व्हायलाच हवा. कोरी तुझे विचार मला तुझं स्पष्ट बोलणं वागणं हेही आवडलं. तरी सुद्धा तू मोठं मन करून विकाच्या दुसऱ्या लग्नाला परवानगी दिलीस तर या घराचं चांगलं नाही. तुम्हाला आनंद वाटेल म्हणून मी का म्हणवत लो बाबा. यदा कदाचित मी तुमची मुलगी असते तर हा सल्ला दिला असता तुम्ही मला. तुझं तत्वज्ञानाचं व्याख्यान जगाला सांगू नकोस. विकाच्या लग्नाला परवानगी देणार आहेस की नाही हे एका शब्दात स्पष्ट करून टाक. अखेरपर्यंत या लग्नाला माझा विरोधच असेल. तुम्हाला सगळ्यांना तुम्ही बाप्पाचं अपमान म्हणजे याचं समाधान. किती मोठ्या जीतीनं पत्नी नसताना हा संसाराचा गाडा उभा केला होता. आता मुलांना पण झालीत. अरे कोण विचारतो बापाला? आता दुसऱ्याच्या मुली तरी दोष कशासाठी देऊ? आज खऱ्या अर्थानं त्या घरातील सयाजीरावची किंमत संपली. कोण बाप आणि कुणाची मुलं? या पुढे ती मला एकटी सोबत करू शकते. ती म्हणजे दारू. बस तिच्यासाठी जगायचं आणि तिच्यासाठी मरायचं. मदनराव तू आलास आनंद झाला. आता दोन पे घेईपर्यंत साथ दे. त्या घरात आता प्रत्येकाची दिशा वेगळी असणार. मुलाचं ना तसं मुलं. आता माझ्याच आयुष्याची रात झाली तर काय फरक पडतोय.
नका असं बोलू बाबा. हा विकास, हा विकास तुमच्या इच्छे खात्यात दुसरं लग्न करणार बाबा. कायद्याने लग्न नाही करता आला तर बेकायद्याने करेन. अंजलीने लग्नाला परवानगी दिली तर परवानगीने लग्न करा, आणि जर तिने लग्नाला परवानगी नाही दिली तर वेळेप्रसंगी, वेळेप्रसंगी मी तिच्यापासून घटस्फोट घेईन. पण बाबा हा विकास, हा विकास तुमच्या इच्छे खातर दुसरं लग्न करणार ही काळ्या दगडावरची काळी रेघ आहे. नाती जोडली संसार करतो की माझा विवाह सौ अंजली विकास पाटील हिच्याशी 2 वर्षांपूर्वी झालेला आहे. आमच्या दोघांचा रक्त ग्रुप एकच असल्याने आम्हा दोघांना कधीही मूल होणार नसल्याचा डॉक्टरांचा रिपोर्ट आहे. वंश वारस असावा या दृष्टिकोनातून दुसरा विवाह करणे संबंधी मेहरबान कोर्टाकडे मी पूर्व परवानगी मागत आहे. मी सत्य प्रतिज्ञेवरून कथन करतो की सौ अंजलीचा अखेरपर्यंत चांगल्या प्रकारे सांभाळ करून दुसरा विवाह करण्यापूर्वी माझी अर्धी इस्टेट मी तिच्या नावे करीत आहे. अधिक माहिती खालील प्रमाणे. याचा अर्थ कायद्याने लग्न करायचं ठरवलेलं, आजपासून पती पत्नीचे संबंध संपले. पत्नी विरुद्ध असा कोर्टात जाऊन दुसऱ्या लग्नाची मागणी करू लागला तर स्त्रीने जगायचं कोणासाठी? एखादी स्त्री भांडून भांडून किती भांडणार? पुरुष तर पुरुष, स्त्रीला शापच आहे वेदनेचा. शेवटी पाण्याने डोळे भरून वाकील इतका रडायचा. तिला विचार करायचा असतो माहेरचा, तिला विचार करायचा असतो आई वडिलांचा, तिला विचार कर...
आपली तब्येत ठीक आहे ना? मला विचारणार आहे आपण कोण? तुमच्या म्हणण्याचा अर्थ? वकील माणसांना अशीही नाटकं करता येतात? वहिनी जे काय बोलायचं ते स्पष्ट बोला। मला कोणाशी काहीही बोलायचं नाही। म्हणजे मला फरक समजलात? ज्या क्षणाला कोर्टाची नोटीस हातात पडली त्या क्षणाला रक्ताची लाती संपली। कसली नोटीस आणि कोण दिली नोटीस? म्हणूनच म्हणाले अशीही नाटकं करता येतात। वहिनी तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। तुमच्या सल्ल्याविना ही नोटीस येऊ शकते? सगळ्यांनी मिळून एका स्त्रीवर जेवढा अन्याय करायचा तेवढा करा। वहिनी खरं सांगायचं झालं तर याबाबत मला काहीच कल्पना नाही। आपण शुद्ध खोट बोलतोय असं नाही वाटत? बोलच नाही। ठीक आहे राहू द्या। तर आपण या नोटीसी बाबत काय निर्णय घेतला? निर्णय फक्त पुरुष घेतात, स्त्रियांनी केवळ त्याचं पालन करायचं। कोर्टाचा एक तर्फी आदेश घेऊन तुमच्या बंधूंना करू द्या दुसरं लग्न। स्वतःच्या रक्ताचा वारस हवा ना। कोर्टाकडे दुसऱ्या विवाहासाठी परवानगी मागितली याचा अर्थ ती कोर्टाने दिली असा होत नाही। आपण या अर्जाला रिसर म्हणणे द्या आणि आयुष्यभर कोर्टाचे खेटे मारत बसा। तेही सिनियर ॲडव्होकेट मदनराव पाटील ज्यांच्या विरुद्ध लढण्याची कोणाची विषाद आहे? वहिनी आपली इच्छा असेल तर हे केस चालवण्याची संधी मला द्या। म्हणजे माझ्या विरोधकाचे दोन्ही वकील, त्यापेक्षा मलाही केसच लागणार। तर याबाबत मला काही कल्पना नाही। हे प्रकरण माझ्यापासून दूर ठेवले। काही गोष्टी मनाला पटत नाही। विश्वास ठेवा तुमच्यावर अन्याय होणार नाही याची खात्री मी देतो। बस माझ्यामुळे तुमच्या भावाभावात वाद नको। जे व्हायचं ते माझच होऊ दे। आपल्याला कायद्यानं बांधाय काय हरकत आहे? आणि हो त्यातून तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर दुसरा कोणीतरी वकील द्या। केस मानसिक तयारी नाही माझी। वहिनी मला वाटतं हा तुमच्या स्वतःच्या मनावर अन्याय करून घेता। तुमचं म्हणणं समस्या कोर्टापुढे मांडाय काय हरकत आहे? आणि शेवटी कोर्टाचा निकाल सर्वांनाच मान्य करावा लागतो। आपल्यावर विश्वास ठेवून आपल्या वकील पत्रावर सही करायला मी तयार आहे। नशिबी हार असेल लढूनच हारूया। ठीक आहे ओके। वहिनी यापुढे कुणीही काही विचारलं तर त्यांना सरळ सांगा माझ्या वकिलांशी बोला। माझं वकील पत्र इथे सही करा। आता काही काळजी करू नका। आपण पूर्वीप्रमाणे नॉर्मल होऊन घर कामाला लागा, बाकीचं मी पाहतो। नाही म्हणजे स्वतःच्या मुलाला वकील केलं म्हणून म्हटलं। सौरभ घरच्या पेशंटला घरच्या डॉक्टर पेक्षा बाहेरच्या डॉक्टरच्या जास्त फरक पडतो असं म्हणतात। वहिनी आज घरच्या असल्याने दुसरा बाहेरचा वकील बघून द्या। म्हणूनच म्हणतो त्याची काळजी तू कर नकोस। बाहेर माणसाला सर्व गोष्टी शक्य नसतात। म्हणून सांगतोय तुला तू या प्रकरणात लक्ष घालू नकोस। बाबा हा तिच्यावर अन्याय होतोय। कुणावर अन्याय होऊ नये म्हणून कायदेशीर बाबी पूर्ण करतोय। उद्या कोर्टानं दुसऱ्या लग्नासाठी परवानगी नाही दिली तर? दुसऱ्या लग्नाला परवानगी मिळणार याची मदनरावांना पूर्ण कल्पना आहे। अहो बाबा सगळे वकील आपल्या पक्षकाराला खात्री देतात आणि त्यातले अर्धे वकील हरतात। अरे अंजली कोणाला वकील देऊन कोर्टात केस मांडत असणार आहे?
चार सहा तारखेमध्ये एक तर्फी निकाल होऊन जाईल बाबा. कदाचित आपणास वाईट वाटेल पण या केस मध्ये वहिनीतर्फे मी वकील पत्र घालतोय. काय कोणासमोर काय बोलतोय वकालदार बाबा? यालाच म्हणतात गुराडीचा धांडा आणि गोतात काय. वहिनी ही भावाची पत्नी असून दुसरी कोणी परकी नाही. अरे याच्यासाठी तुला शिकून वकील केला का बाबा? अन्याय विरुद्ध लढण्याची संधी मला मिळाली तर ती मी कधीही सोडणार नाही. आणि हा तर घरच्या एका स्त्रीवर अन्याय होतोय. म्हणजे धीराला भावजयचा चांगला पुलका आलेला दिसतोय. तुमच्यासारखी मी अजून नीतिमत्ता सोडलेली नाही. तुला काही गोष्टीची कल्पना नाही. आम्ही भावी काळाचा विचार करून निर्णय घेतोय. हा निर्णय जरी कठीण वाटला तरी या घराच्या दृष्टीनं त्या भवितव्याच्या दृष्टीनं चांगला असेल. तिला हे केस लढण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण मी म्हणतो तुला तिची वकिली करण्याची काय गरज आहे? वकिली हा माझा पेशा आहे आणि मी कोणाची केस घ्यायची हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. म्हणजे तुला आमच्या विरोधात जायचंय तर वहिनी याच घरच्या सदस्य असल्याने मी तुमच्या विरोधात काम करतोय असं मला मुळीच वाटत नाही. या केस मध्ये मी जर वकील पत्र दाखल केलं नाही तर दुसरा कोणता तर वकील करेलच. त्यामुळे तुमच्या विरोधात जाण्याचा प्रश्न येतो कुठे? अरे तो नंतरचा प्रश्न आहे. पण नोटीस जबाबदाऱ्यांच्या हातात आहे. ते आज ना उद्या नोटीस देणारच. सौरभ तुझ्या शिकवणीचा सर्व घराला त्रास होऊ शकतो. कोर्टाची पायरी काय असते ना ते अजून तुम्हाला नाही कळायचं. याचा अर्थ तू आमचा दुश्मन झालास बाबा. कायद्याला कोर्टात भांडत तर दुश्मनी होत नाही. जो प्रश्न आपसात सोडू शकत नाही तोच कोर्टाकडून सोडून घ्यायचा असतो. आणि हो एक तर्फी कोणावर अन्याय होणं एवढंच बाबा. अहो बाबा यालाच म्हणतात घरचा भेदी. भाऊच वैरी भावाचा. सौरभ नीट विचार कर. विषय वाढवू नकोस. कोर्टाचा निकाल सर्वांनाच मान्य करावा लागतो. मग मी म्हणतोय तिचं म्हणणं कोर्टासमोर यायला काय हरकत आहे? तुम्हाला दुसऱ्या लग्नाला परवानगी मिळाली तर तो निर्णय आमच्यावरही बंधनकारक असणार आहे. एकतर्फी आदेश येऊन कोणावरही अन्याय होऊ नये एवढंच. या घराची शांतता नष्ट होईल बाबा. याचा अगोदर विचार करायला हवा होता. आणि तू कुणासमोर काय बोलतोय? सत्य कटो असत बाबा. काय का आम्हाला अजून तुम्ही हिटच मी सकाळ बसलो वाट बघून डोळेपात पांढरं झालं. इकडचा दिस तिकडे गेला तरी बी तुमचा पत्त्या नाही. आपल्या शिवारात कुठन त्या माकडांचा रोंडा शिरलाय कुणास ठाऊक. उभी माका भुई सपाट आडवी केल्या. त्या डुकरांनी तर पाच खाई मनच घातलंय. ऊस बेण्याला शिल्लक ठेवतील असं वाटत नाही. ती बंदूक काढा अगोदर. ती बंदूक काढा. त्या बिगर ती माकडं शिवार सोडायची नाही. घ्या ती बंदूक. अरे आता शेतावर येणारच होतो. आवडणं स्टेम चालायचं नाही. ती बंदूक चांगली लोड करून चला. त्याशिवाय ती माकडं शिवार सोडायची. तुम्ही घ्या बंदूक. घ्या अगोदर विकास. घ्या विकासावर. घ्या असे दिशम दिशम घ्या. माझ्या आयुष्यातील मी पहिलीच केस स्वीकारतोय. आता दुश्मन होणार आहे सख्या भावाशी. वैर होतय जन्मदात्या पित्याशी. झुंज द्यावी लागते सिनियर अॅडव्होकेट मदनराव पाटलांशी. एका स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी उचललंय पुढचं पाऊल. घेतोय गगनचे अखेर अखेर काही झालं तरी मला ही केस जिंकायलाच हवी. या घराशी माझे पूर्वीपासूनचे चांगले संबंध आहे. विकासने दुसऱ्या लग्नाला परवानगी मिळावी म्हणून कोर्टात अर्ज दाखल केलाय खरा. याचा अर्थ एवढाच की या घरात स्वतःच्या रक्ताचा वारस असावा.
अंजली या घरची सुनत असून हे तिचं आदर मामाचं घर आईचं माहेर आहे. त्यामुळे तिची कोणत्याही प्रकारे फसवणूक होणार नाही म्हणून कायदेशीर परवानगी घेऊनच विकासच्या दुसऱ्या लग्नाचा विचार सयाजीरावांनी केला. अर्थात कोणत्याही प्रकारे अंजलीची फसवणूक होणार नाही याची हमी मी देतो. वकील साहेबांना आणखी काही महत्वाचं सांगायचंय? विकासच्या दुसऱ्या लग्नाला तू स्वेच्छेने परवानगी द्यावी उलट कदाचित कोर्ट आपली ही मागणी पूर्ण करेल. घरचं वातावरण गडूळ होऊ नये म्हणून वाद कोर्टात गेल्यानंतर वातावरण गडूळ होण्याची काळजी करायची नसते. या घरची सून होईपर्यंत कोणत्याही कर्तव्यात मी कमी पडणार नाही, कोणाबाबतही दुजा भाव करणार नाही. म्हणूनच म्हणतोय हे प्रकरण कुठेतरी संपलं पाहिजे. कोर्टाचा निकाल सर्वांच्यावर बंधनकारक असतो. काही जण गुडघ्याला बाशिंग लावून भोवल्यावर चढायला सज्ज आहेतच की त्यांनाही कळू दे कोर्टाचा अर्ज. कोर्टाचा निकाल योग्य लागणार यात शंका नाही. फक्त पराजय नशिबी नसू येऊ नये म्हणून वेळ तडजोड केलेली बरी. आणि यातच मान प्रतिष्ठा राहते. मान प्रतिष्ठेचा विचार मी एकटीने का करायचा? शेवटी समज मी पुत्र स्त्रीला असे असून असून किती किंमत असणार आहे. वकील साहेब विचार करायची हीच वेळ आहे. एक वेळ धनुष्यातून बाण सुटला की सगळं संपलं. ओरी कोणताही हा विचार करू नको. ह्या घरची सर्व माणसं चांगले. अगं तुम्हाला एखादं जर मूळ बाळ झालं असतं तर हे वादळच निर्माण झालं नसतं. मला वाटतं यात कुणाचंही चुकत नाही. प्रसंगी जर तुझी सवादरी या घरात आली ना तर सर्वस्वी मान पान हा तुझा असेल. शिवाय विकासची अर्धी इस्टेट तुझ्या नावे होणार म्हणजे भविष्याची चिंताच मिटली. वकील साहेब माझा काहीही दोष नसताना हा अन्याय मी का सहन करू? काय कमी आहे माझ्यात? माता होणंच मी लायक नाही असा डॉक्टर रिपोर्ट आहे? मी पूर्णतः लायक आहे. माझेही आई वडील माझ्या मुलाच्या प्रतीक्षेत असतील. त्यांनाही त्यांची नात नातू पाहण्याची ओढ लागली असेल. पुरुषापेक्षा जास्त भावना या स्त्रीला असतात. या टक्क्याने भावनेपेक्षा प्रतिष्ठेला जास्त महत्व असतं. वेळ प्रसंगी आपण आपली भावना मारून समाजात प्रतिष्ठा राखायची असते. आपल्या घरादारासाठी अग्निदिव्य करावं लागतं माणसाला आणि हे फक्त एक स्त्रीच करू शकते. अरे किती दिवस स्त्रियांनी असं स्वतःच्या भावना मारून पुरुषांना समजून घ्यायचं. पहिले दिवस गेले, 21वं शतक सुरू झाले. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्री त्याच्या बरोबरीने काम करू लागली तरी तिला पायाखाली तुरवलं जातंय. तिचे अधिकार खेचले घेतले जात आहेत. हे अत्याचार कुठेतरी थांबले पाहिजेत. बोरी उगेच तोंडाला यायचं बोल नकोस. तुझ्यावर कोणी केला अन्याय? भाची सून म्हणून खूप सण करतोय आणि त्या विकासचं दुसरं लग्न करून या घरात तेव्हा दुसरी सून आणली असते हे तुला कळलंही पण असत. आणि हा तुझ्यावर अन्याय होऊ नये म्हणून कायद्याने परवानगी घेतोय. राव तुम्ही रागाने बोलू नका. तिला तिच्या भावना व्यक्त करून दे आणि तिच्या प्रत्येक प्रश्नाचं मी निरंतर करतो. मला कळतात ना भावना. वयाच्या 36 वर्षापासून या दोन मुलांचा सांभाळ करतोय. पत्नी गेल्यापासून नोकरी सोडून या दोन मुलांचा सांभाळ करतोय. तर हाताचा पाळणा केला, लहानाचं मोठं केलं, हवं तेवढं शिक्षण दिलं, प्रयत्नांची पराकाष्ठा करून विकासला एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळवून दिली. सौरभला वाटलं वकील व्हावं. अरे त्याच्या वजना एवढा पैसा खर्च करून त्याला वकील बनवला. वयाच्या 36 वर्षापासून मी माझ्या स्वतःच्या भावना मारतोय. त्या दोन मुलांसाठी, त्या घरादारासाठी. काय तुम्ही मला जर दोन मुलं नसती मुला दुसरं लग्न करावंच लागलं असतं.
अरे मुला म्हणजे संसार. मी लहानपणापासून पाहतोय बाबांचं दुःख, बाबांच्या अपेक्षा, म्हणून त्यांचा शब्द मला कधीच मोडू वाटत नाही. आमच्यासाठी बाबांनी खूप कष्ट सोसले आणि म्हणून ठरवलं की भावी काळात बाबांना सगळं सुख द्यायचं. अंजली, तुझ्याशी लग्न केल्यानंतर तू सख्खे मामा म्हणून त्यांची सेवा करशील. तुला एक सांगतो अंजली, मी तुला कधीही विसरू शकत नाही. मी हमी पत्रापेक्षा तुला वचन देतो की आयुष्यात आयुष्यात मी तुला कधीही विसरणार नाही. पण प्लीज एक वेळ बाबांच्या इच्छे खातर या सगळ्या गोष्टी होऊ दे. माझ्यावर जो अन्याय करायचा तो कर, परंतु तुमच्या दुसऱ्या लग्नाला परवानगी देऊ. मी स्वतःवर अन्याय करणार नाही. कदाचित प्रत्येकाच्या नशिबाप्रमाणे त्याला दुःख भोगावं लागलं याची सजा मला देऊ नका. का तू कुणीच नाहीस का या घरची? आणि संसारात सुखदुःख सगळ्यांना वाटून घ्यायचे असतात ना. मी स्वतः पांगळी नसताना माझ्या हातात कोबड्या देऊन जर प्रवास करायला सांगत असाल तर ते मी कधीच मान्य करणार नाही. माझं थोडं ऐकचे माझ्या दृष्टीने हितच असेल तर. म्हणजे मला तू फरक समजलं साहेब? या घडीला आपण माझ्या विरोधकाचे वकील आहात. तरीही जे तुला वाईट सल्ला देणार नाही. तसं असतं तरी केसच आपण फाईल केली नसते. ओरे, तू माझ्यावर स्पष्ट आरोप करते. नाही म्हणजे सत्य फार फार झाकलं जात नाही. हे घरकुल फुलवण्यासाठी तुझा हट्टीपणा जरा दूर करून विकाच्या दुसऱ्या लग्नाला परवानगी द्यावी, यात सर्वांचं भलं आहे. सर्वांचं भलं या शब्दाचा अर्थ कळेल? या घरचे सर्व सदस्य. मग वनवास मला येतीलच का? तुझ्या एकटीच्या त्यागानं या घराचं भलं होणार आहे. सर्वांचं भलं करण्यासाठी आयुष्यभर मी वेदना दुःख अवहेलना या गोष्टींचा स्वीकार करू? पुरी तू गैरसमज करते. गोड शब्दावर विश्वास ठेवणे इतपत लहान नाही. भवितव्याचा विचार करून कोणताही निर्णय घ्यावा असतो. माझी सोबत या घरात येणार असेल तर मला कोणतीही तडजोड करायची नाही. हा अंतिम निर्णय तसं समजायला हरकत नाही. फार मोठी चूक करतेस तू. माझाही नाईलाज आहे. तू एवढ्या टोकाला जाशील असं वाटलं नव्हतं मला. वकील साहेब, अहो हे सर्व घडायला घरचेच गुरु आहेत. बोला, काहीतरी बोला. ही तडजोड करवाई तडजोड. माझ्या पक्षकाराला स्वतःच हेच समजतं, त्यामुळे मला बोलण्याची गरज वाटत नाही. अखी शाणा त्याचा पैड रिकामा यालाच म्हणतात. कोर्टाच्या निकाला अगोदर तडजोड केलेली बरी असते. लक्षात ठेवा, तुमच्या या अटीवर तडजोड अशक्य आहे. साहेबराव, समजून सांगायचे सर्व प्रयत्न संपलेत बघा. आता प्रत्येकाचं नशीब. पुरी विचार करण्याची हीच वेळ आहे. मला कोर्टाच्या निकालाची वाट बघायची. गौरव, नीट विचार केलास का? मला वाटतं तू हे केस लढू नयेस. मी माझ्या पक्षकाराला कसं सांगू की तुझी सव त्या घरात आणा राजू कशी परवानगी दे? मदनराव, आता जास्त तणाताण करण्यात काही अर्थ नाही. कोर्टाचा निकाल काही व्हायचा तो होऊ दे. ठीक आहे साहेबराव, यांना समजून सांगण्यात काहीच अर्थ नाही. पण मी तुम्हाला ठामपणे सांगतो, विजय हा तुमच्या खिशात आहे. त्या सौरभला तर पहिलीच केस हरण्याचे वेद लागले. हा ऍडव्होकेट पाटील केस हरण्यासाठी कधीच लढत नसतो. Yeah.
बाबांचं कीर्तन ऐकलं, कीर्तन त्यांनी जो उपदेश केला त्यानं सुख दुःखानं मन कसं भारावून गेलं बघा. आपल्या संतासने किती सुख दुःखाचं डोंगर पार करावं लागलं हे ऐकून मनाला लई वाईट वाटलं. अहो माऊलींनी सांगूनच ठेवलंय, रानात वनात जाऊन देवाची साधना करण्याची काही बी गरज नाही. अहो संसारात राहून फक्त मुखानं परमेश्वराचं नामन स्मरण केलं तरी बस. हा आता वाईट वाटतंय ते आमच्या मालकीन बाईंचं, त्यांचं पोट पाणी पिकलं असतं तर लई भेद झालं असतं. आता विकासराव पण दुसरं लग्न करायचं म्हणत्या, पण हे काय माझ्या मनाला पटलेलं नाही. आणि कोर्टात केस बी चालले म्हणे, आता कोर्ट काय निकाल देतय काय माहिती. तुम्हाला सांगतो हो लई गुणाची आहे हो, तिच्या नशिबी देवानं काय वाढून ठेवलंय काय खायला मार्ग नाही. आणि पोर 8 दिवस झालं माहेरी गेले अजून तिचा पत्त्या नाही. चालते आपल्याला काय करायचं त्या मोठ्यांची भानगडी, आपण आपले काम करावे. अरे मंगळ वाली फक्त दारी देव देव तू जाग केला, अन फक्त भोळा घालून माळा सुखाच ठेव ग त्याला कसे माहेरी जाऊन 8 दिवस झाले अजून तिचा पत्ता नाही. 4 दिवसात येईल म्हणून सांगून गेली होती. माहेरी जाताना तब्येत बरी नाही असं काहीतरी म्हणत होत्या त्या. मला त्याविषयी काहीच बोलले नाही म्हणूनच मला सांगितलं असेल. आज आपण वाट पाहू आणि तर उद्या कोणीतरी जाऊन तिला घेऊन येऊ. बाबा तिला या घरची काळजी नसेल तर आपण तरी तिची काळजी का करायची. तिला ज्या वेळी यायचं तेव्हा येऊ दे. अरे तसं म्हणून कसं चालेल. बाबा आपल्या घरची अडचण माहीत असताना ही मुद्दा मी असं करते. लग्न झाल्यापासून कुठे कधीच माहेरी 8 दिवस सुद्धा राहिली नव्हती. अरे टेन्शन मुळे कदाचित राहिली असेल. मालक खरं सांगायचं तर पोरीशी मला लय काळजी वाटते बघा. अहो आजारी असल्याशिवाय इतके दिवस नाही राहायची. मालक कुणीतरी जाऊन यायला पाहिजे. फारो हा वा एवढ्या सकाळचं काही होती आणि तुमचीच कमी होती. एवढा सका सकाळी आपल्या मुलाचा प्रताप सांगायला यावं लागेल. तो घरी आहे ना सोनबाई? घरी आहे का? सकाळीच आपलं 8 वाजता पण माहेरी गेली. घरी मला वाटलंच होत ती घरी नसणार म्हणून. सयाजीराव तुमच्या मुलानं नवीन डाव रचला आहे. मदन तुला जे बोलायचं आहे ते स्पष्ट बोल. आम्ही याला आमच्या भाषेत गेम म्हणतो. गेम अशी कोणती गेम खेळली त्यानं? तो असेल तर त्याला समोरच बोलवा. है तो मॉर्निंग वॉकला गेलाय. बैजराव सुनबाईनं कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केलाय. घटस्फोट घेऊन ती काय करणार आहे? तिला आणि तिच्या वकिलाला माहित घटस्फोट येणार आहेत म्हटलं. यालाच म्हणतात नाक दाबून तोंड उघडण्याची पद्धत. आपल्या कोर्टाचा निकाल 2-4 दिवसातच लागणार होता तोही आपल्या बाजूने.
हे ओळखून बरोबर सौरभने चक्रव्यूहाची रचना केली आणि त्या चक्रव्यूहात आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करतोय तो. बाबा बाबा माझ्याकडून तुला घटस्फोट हवा असेल तर मी तात्काळ संमती द्यायला तयार आहे. थोडाफार विचार करून बोल. मदनराव केस लवकर संपून टाका. पुढचं काय करायचं ते मी नंतर करतो. सयाजीराव भाऊ सयाजीराव बरोबर गनिमी गावात केला आहे. तो आणि कसला गनिमी गावात? हे दोन्ही केसेस एकमेकाशी निगडीत असल्यामुळे दोन्ही केसचा एकाच वेळी निकाल लागावा असा तिने कोर्टात अर्ज दाखल केला. आणि मध्ये एक पोरगी घटस्फोट घेऊन करणार तरी काय ते तिला आणि तिच्या वकिलालाच माहित हो. बाबा यालाच म्हणतात भाऊच वैरी भावाचा. सक्का भाऊ पक्का वैरी हे आजपर्यंत मी फक्त ऐकलं होत. आज बघाय मिळाल. कस तू थोडा शांत हो. अहो बाबा भावानं अख्खा संसार उद्ध्वस्त केला तरी तुम्ही मला शांत कसं सांगताय? अरे तो घरी आल्यानंतर त्याच्याशी बोलता येईल. बर मदन या पुढे कोणती पावलं उचलायची ते सांगीराव. हा सौरवने विचारपूर्वक टाकलेला डाव दिसतो. चार दिवसापूर्वी हे घर सोडून माहेरी निघून गेले आणि काल सकाळी येऊन घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आणि या पुढे ती 6 महिने तरी काही घरी येणार नाही आणि 6 महिन्यानंतर घटस्फोटाच्या अर्जावर अपील होऊ शकत. याचा अर्थ ती 6 महिने पती पत्नी एकमेकापासून अलिप्त असल्याचं सिद्ध करणार आहे तर. यस मदनराव काही दूर करा पण आपल्या केचा लवकर कसा लागेल ते पहा. सयाजीराव ह्या दोन्ही केसेस एकमेकाशी संबंधित असल्यामुळे आपलं म्हणणं असं आहे की एकाच्या दुसऱ्या लग्नाला आपण परवानगी द्यायची म्हटलं तर घटस्फोटाच्या अर्जाचा प्रथम आपल्याला विचार करावा लागेल. तिचं असं म्हणणं आहे की मलाही मुक्त करण्यात यावं आणि मलाही मूलबाळ होतंय. मीही मुलं होण्यास सक्षम आहे. मी महिला असल्यामुळे माझ्या अर्जाचा प्रथम विचार करावा असं त्यांनी कोर्टात अर्ज केलाय. म्हणजे हा किडा फार गुंतागुंतीचा आहे तर. सयाजीराव जर आपल्याला तिला दुसऱ्या लग्नाला परवानगी द्यायची असेल तर घटस्फोटाच्या अर्जाला पहिले आपल्याला संमती द्यावी लागेल. मदनराव हे सगळं उलट सुलट व्हायला हवं आहे. अरे बहिणीच्या मुलीला घटस्फोट हे म्हणजे बीन भावाचं नातं कायमच संपला. सयाजीराव याला घरचीच माणसं कारणीभूत आहे. त्याला ना मिळत आहे सर. एवढ्या सकाळचा काय आलात? काय महत्वाचं काम होतं का? मी आलेलं बघून तुला आश्चर्य वाटलं तर. सर म्हणून तर विचारलं. तुला हे नाटक शोभत नाही सर. आपण आल आपण याल पण एवढ्या गाळी गाळी नेला असं वाटलं नव्हतं. घराच्या घरात एवढी मोठी गेम करायची नसते. गेम ही गेम नसून एका सौभाग्यवती स्त्रीचा अधिकार सिद्ध करण्याचा प्रयत्न आहे. जन्मदात्या पित्याची आणि सख्या भावाशी वय करून एका स्त्रीचा अधिकार सिद्ध करणार आहेस तू? बाबा ती सौभाग्यवती स्त्री याच घरची सून आहे हे विसरू नका. मी वकील आहे आणि वकील पत्र स्वीकारल्यानंतर मला माझ्या पक्षकाराचा म्हणण्याचा विचार करायला हवा. मला माझ्या पक्षकाराचा भविष्याचा विचार करायला नको.
याचा अर्थ तुमच्याचे दुश्मन नव्हे. आमच्या बहीण भावाच्या रक्ताची नाती तोडण्याचा हा एक डाव आहे. त्याबद्दल रक्ताचा नात्याचा अर्थ काय हवा? म्हणजे मला रक्ताची नाती कळत नाही. स्वतःचं आत्मपरीक्षण करा. बहिणीचं रक्त आणि बहिणीचा मुलीचं रक्त वेगळं असतं का? मला तत्वज्ञानाच्या गोष्टी शिकू नकोस. बापाचा म्हणण्याचा कधी आयुष्यात विचार केलास? बाबा, अर्थाचा अनर्थ करू नका. मी तुमचा मुलगा हे मला कधीच विसरता येणार नाही. शेवटी आई वडील आपले असले म्हणून कायदा आपला नसतो याची माणसाला जाण असावी. अरे, कशासाठी माझा दावेदार झालास? बाबा, मला केवळ हरण्यासाठी वकील केलात का? कशाला माझ्या कर्तव्याचा अडेदार? मला माझं कर्तव्य करण्याची संधी का देत नाही तुम्ही? मी माझ्या पक्षकाराचा प्रामाणिकपणे केस चालवण्याचा प्रयत्न करतोय. आज माझ्यासमोर यक्ष प्रश्न आहे, तो एका नवोदित तरुण स्त्रीचा. ती सक्षम असताना तिला मातृत्वापासून वंचित ठेवलं जातंय. समाजापुढे तिला नापुत्री माज म्हणून फेकले जाते. तिचा अधिकार सिद्ध करण्यासाठी तिनं मोठ्या विश्वासानं मला वकील नेमले. मग मी तिचा विश्वासघात करू? बाबा, तुम्ही माझे जन्मदाते, म्हणून तुमचा आदर करतो. आई गेल्यापासून लहानाचं मोठं केलं, शिक्षण देऊन वकील केलं, जिद्दीनं जगण्याचं सामर्थ्य दिलं. मी म्हणेल कशासाठी? प्रत्येक पेज हरण्यासाठी. आणि त्यातून तुमच्या मोहासाठी मला हरा सांगत असाल तर ते माझ्या रक्ताला मान्य नाही. अहो बाबा, तुम्हाला नेहमीच असं वाटायला हवं की माझ्या मुलाने प्रत्येक केस जिंकलीच पाहिजे. प्रश्न आहे तो एका तरुण मुलाचा. मोल नसल्यावर त्या तरुणाची काय अवस्था होते हे ना मार्गदर्शकच ऐकावं लागतं माणसाला. फक्त ज्या तरुण मुलाला गोल होत नसल्यावर त्या जन्मदात्या बापाची काय अवस्था होते हे बाप झाल्याशिवाय कळत नाही. प्रश्न असतो तो रक्ताच्या वारसाचा, प्रश्न असतो रक्ताच्या वंशाचा, आणि प्रश्न असतो या समाजात ताट मानेने जगण्याचा. आम्ही अंजलीचं लग्न करणार होतो की तिला सोडचिठी देऊ नव्हे तर तिला पूर्ण कायदेशीर परवानगी घेऊनच तिचं लग्न करणार होतो. याचा नीट विचार कर. सर, आपण आपल्या पक्षकाराचा विचार करण्यात सक्षम आहात ना? सौरभ, हे कोर्ट नाही. याचा नीट विचार कर. काहीतरी तडजोड करून हे प्रकरण इथंच संपवावं असं मला वाटतंय. सर, तुमच्या अटीवर एकाच अटीवर तडजोड होऊ शकते. तुम्ही तुमचा अर्ज मागे घ्या, आम्ही आमचा अर्ज मागे घेतो. दादा वैजींना पहिल्यासारखा सुखात संसार करू दे. रक्ताचा वारस वगैरे या भावनिक कल्पना डोक्यातून काढून टाका. या एका अटीवर ही तडजोड या लोक न्यायालयात होऊ शकते. पण मला ही तडजोड मान्य नाही. माझ्या पत्नीने माझ्यापासून घटस्फोट मागावा आणि मग मी तडजोड करावी हे माझ्या बुद्धीला पटत नाही. मग एखाद्या स्त्रीने स्वतःच्या पतीचा दुसरा विवाह स्वीकारून सवत घरी आणावी हे कसं सहन करावं? अरे, तू तर भावाच्या कुळावर उठलास रे. तुझ्या बरोबर बोलण्याची माझी इच्छा नाही. अरे, दुश्मनापेक्षा जटिल कारस्थान केलेस तू. खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तीला मदतीची गरज होती ती मी केले आणि ते माझं कर्तव्य होत. अरे, जा रे कर्तव्याच्या शहाण्या. कर्तव्याची भाषा कोर्टात बोलायची इथं नाही. बापा बरोबर आणि भावा बरोबर वय करून त्याला कोणी कर्तव्य म्हणत नाही. तुला वकील बनून फार मोठी चूक झाली हे आता समजून का उपयोग? बाबा, तुमची इच्छा असेल तर मी हा वकिलीचा व्यवसाय सोडून पुत्रासारखा जिना जगतो. मग लाभे तुमच्या मनाला चालतील. सयाजीराव, मला वाटतंय आता हा विषय वाढवण्यात काही अर्थ नाही. काय जो निर्णय व्हायचा तो कोर्टाकडून होऊन दे आणि हा सर्वांनी निर्णय काय लागेल तो सर्वांनी मान्य करू. मालक, हा मी सगळ्यांनी हात जोडून विनंती करतो. या घराची वास्तू तोडू नका. अहो, विकास आणि सौरभ ह्या संसाराची दोन चाकं आहेत, ती तशीच राहू द्या. आणि मालकीन बाई हे प्रेमळ आहे ती सून म्हणून त्या स्नेहा घरात
असंच राहू द्या. याच्या गात एक म्हण आहे, शहाण्याने कोर्टाची पायरी चढवली पण इथं बाप मुलाच्या विरोधात, भाऊ भावाच्या विरोधात, नवरा बायकोच्या विरोधात कोर्ट कचेऱ्या खेळू लागले तरी रक्ताची नाती कशी टिकणार? अहो तुम्ही सगळे शहाणी माणसं आहेसा, ह्यातनं काहीतरी चांगला मार्ग काढा. या म्हाताऱ्यानं या घरात लय दिस काढल्यात, म्हणून तुम्हा सगळ्यांनी हात सोडून विनंती करतो, हे घर पुरू नका. शेवटी काहीतरी तडजोड होईल असं वाटलं होत, आणि या संसाराचा गाडा व्यवस्थित चालेल, अखेर तडजोड झालीच नाही. आज कोर्टाचा निकाल आहे, काय लागतोय कोण जाणे. एका बाजूला मुलगा, दुसऱ्या बाजूला सून, ती सख्या बहिणीची मुलगी आणि तिचा वकील म्हणून रक्ताचा स्वतःच्या भावाचा मुलगा. सर्व बाजूने षडयंत्राच्या कैची चापडले. आता कुणाचा विजय झाल्यानंतर समाधान मानायचं आणि कुणाचा पराजय झाल्यानंतर दुःखी व्हायचं, हा माझ्या समोर एक मोठा प्रश्न आहे. दुपारचा एक वाजून गेलाय, काही गोष्टी शेवटी कळून काही उपयोग नसतो. निकाल कसाही लागला, रक्ताची नाती कशी तोडायची? सात आठ महिन्यापासून सुनवाई या घरातून निघून गेली, त्यापासून सख्या बहिणीच्या गाठी भेटीला सुद्धा गेलो नाही. नशिबात असत तसंच घडत, कुणाला वाटलं होत वाद एवढ्या पुढे जाईल. आता प्रत्येकाला कोर्टाच्या निकालाप्रमाणे प्रमाणे वागायला लागेल. कुणीतरी माघार घेतली असती तर रक्ताची गाठी दुभागली नसती. नाही मालक, आता विचार करून काय उपयोग नाही. चला तुम्ही दोन गास खाऊन घ्या, आज अन्य बोट लागणार नाही. आता फक्त मुलांची वाट पाहत राहायचं. अव सरकारी काम आहे ते, आज 6 महिने थांब, एवढ्या लवकर निकाल लागतो. काही कोर्ट सकाळच्या वेळी चालू असतात. अहो ते कोर्टातलं मला काय करत नाही, त्यामुळं पोरं 2-3 वाजेपर्यंत येतील. बर मालक, जसं तुम्हाला करायचंय तसं करा. बरं मी काय करू म्हणता आता? तुम्ही जेवण करून 2 तास आराम करा आणि त्याच्यानंतर शेतात जा. आज झोपायचं म्हटलं तरी झोप लागणार नाही. आपण काय जिंकली बाबा? पाडवा आपण काय जिंकली? येताना साखर पाणी येऊन या बाबा. बाबा हा द्या पेढा. पांडुबुवा बर झालं आला तुम्ही, हा घ्या पेढा. मी तुम्हाला सांगतो चहा वगैरे काय नको, आता केस आपण जिंकलं पांडुबुवा, हा घ्या पेढा. नको मला पेढा नग. अहो या घरात कोण जिंकलं आणि कोण हारलं दोन्ही बी माझंच मालक आहे, तेव्हा कशाला तोंड गोड करायचं? याचा अर्थ तुम्ही आमच्या विरोधात होतात. तुमचं अवघड बोलणं मला काय बी कळत नाही बाबा. बर बाबा राहू द्या.
अंजलीने केलेल्या घटस्फोटाचा अर्जाचा काय निकाल लागणार? हो बाबा, काय निकाल लागणार? निकाल आपल्या बाजून लागलाय बाबा, अंजलीला घटस्फोट मिळाला. हो, घटस्फोट मंजूर झाला. आता माझ्या बहिणीला कोण कसं दाखवू? या पुढं आयुष्यात भावाच्या नात्यानं ती ओवाळा येईल का? बाबा, बाबा जे व्हायचं होतं ते झालं. तिला हवा होता ना घटस्फोट, आता घेऊ दे तिला तिच्या मनाप्रमाणे निर्णय. मालक, अहो खरं सांगायचं झालं तर मला लय वाटते, वाईट वाटते मला. अहो रक्ताची नाती तोडायची म्हणून थोडीच तुटत्यात. पांडुबुवा, आता तुम्ही गप्प बसायला काय घेणार? उगीच आमच्या जखमेवर म्यूट चोळू नका. खूप दिवसाचं आज टेन्शन गेलंय, आम्हाला कुठंतरी सुखाने जगू द्या. आणि इथून पुढचं जीवन आनंदात घालवू द्या. ठीक आहे, जे व्हायचं ते झालं. पांडुबुवा, आता विकारचं पटकन दुसरं लग्न उठून घेऊया. म्हणजे मालकीनबाई या घरात परत कधीच येणार नाही. ते अहो कशा येतील, तिला तोंडच कुठं उरलंय या घरात परत यायला. तिला हवा होता ना घटस्फोट, मिळाला. अहो घटस्फोटातलं मला काय बी कळत नाही. पांडुबुवा, मला कोर्टाचं नाही करायचं. आता एक काम करा, तुमच्या गावाकडे एखादी चांगली मुलगी असली तर बघा. अहो मालक, आमच्या घरची गरीब माणसं, गरीब पोरगी तुम्हाला कशी चालेल? अरे आता गरीब श्रीमंत पाहायचं नाही, एखादी चांगली मॅट्रिकपर्यंत शिकलेली असेल तरी चालेल. पांडू काका, अहो ते आता लग्नाचं झालं नंतर बघा. आता मस्त पैकी दोन कप चहा टाका बघू, भरपूर दिवसाचं टेन्शन गेलं आज. अहो दोन कप कशाला, चांगला चार कप करून आणते. अरे आम्ही दोघेच आहोत, चार कप कशाला. आहो आज आनंदाचा दिवस आहे ना, चांगला दोन दोन कप ढोसा की. जाऊ दे, पण एक लक्षात घ्या, या पांडुबुवाचा लय जीव आहे तिच्यावर. तशी गुणी होती. अहो बाबा, पण तिने गुण उधळलेच ना. अरे त्यामध्ये सर्वात जास्त दोष होता. म्हणजे रजेच्या पत्रीने विवाह करून आपल्या दर्शनासाठी आलो. काय म्हणालास? आम्ही दोघांनी लग्न केलं. सख्या भावाच्या पत्नी बरोबर विवाह? आराम खोरा, हे खरंच करताना तुला लाज कशी वाटली नाही? ज्या वेळेला कोर्टाची घटस्फोटाची ऑर्डर डिक्लेअर झाली त्या क्षणाला पती पत्नी संबंध संपले. आता या क्षणाला ती अंजली सौरभ पाटील हे लक्षात घ्या. अरे अशा या कट्टावर मुलाला जन्माला घालून फार मोठी चूक केली. त्यापुढे जीवन ठेवून मी दुसरी चोख करणार नाही. अंजली हो बाजूला, अशा बापाचा मुलगा आणि असा भावाचा भाऊ म्हणून जगण्यात माझी फारशी इच्छा नाही. जिथं माणुसकता लवलेच नसतो तिथं दुसऱ्या माणसाला माणूस म्हणून नाही जगता येत. मी माणूस आहे आणि यांच्या सहवासात मला पशुसारखं जगता नाही येणार. अरे बेशरम, अरे बेशरम माणसा, गाढवापेक्षा हीन कृत्य करून तू माणुसकीची भाषा शिकवायलास? एवढी घाण खायची होती तर या घरची पायरी चढल्याच कशाला? सोडा पांडू बघा, सोडा. तुमच्या थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायला आलोय.
तू लाज सोडली ही एक स्त्री होती स्वतःच्या पतीला घटस्फोट देऊन त्याच दिवशी छोट्या वीराशी विवाह करताना हिचे पाय गळले कसे नाहीत बाबा मुलगा नाताने हवी तर मला गोळी झाला पण तिला बोललेलं मी सहन करणार नाही काय करशील रे माझ्या बापाला काय करशील कोण समजतोस कोण स्वतःला आता माझं डोकं फिरू नकोस नाहीतर तुझा कॅनपान फोडीन खूप झाला आता तिला एकही शब्द बोलण्याचा कुणालाही अधिकार नाही मी स्वतःहून तिच्याशी लग्न केलंय हा म्हणजे हे सर्व घडायला तूच कारणीभूत आहेस तर हो मीच आहे कारणीभूत मीच घेतला हा निर्णय काय अरे पुढे घडणार आहे तो भविष्यकाळ आणि तोच काय या घराच्या दृष्टीने पोषक असेल याचा नीट विचार करा आम्हाला जीवन मादीत काढून सर्व समाज आमच्या थोडा शेण घापेल समाज 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 कोणता तुमचा समाज अहो ज्या समाजात एका स्त्रीवर अन्याय करून तिच्याकडून मातृत्वाचा अधिकार खेचून घेतला जातो तो तुमचा समाज एका स्त्रीला आई होण्याचा अधिकार असताना तिची दीड पोटा परत काढून तिला आई या शब्दापासून वंचित ठेवलं जात तो तुमचा समाज स्वतःच्या स्वतःपुटी रक्ता बहिणीची नाती तोडणारा तोच का तुमचा समाज बाबा मी काढून टाकणार आहे तिच्या आयुष्यातील नापुत्री वांजा भेदक शब्द मी देणार आहे तिला मातृत्वाचा अधिकार माझ्यासारख्या धाडसी सुशिक्षित मुलांनी घटस्फोटी स्त्रियांशी विवाह केल्याशिवाय समाजात भरल्या जाणाऱ्या स्त्रियांवरचा अन्याय कमी होणार नाही आमच्या दोघांचा रक्तदूप वेगवेगळा आहे अंजली तुमच्या बहिणीची मुलगी आहे आणि आमच्या लग्नामुळे तुमच्या बहीण भावाचे संबंधही तुटणार नाहीत या सर्व गोष्टींचा विचार करून अनपेक्षितपणे धाडसी निर्णय घेतलाय त्यात तिची कोणतीही चूक नाही आता जी काही शिक्षा द्यायची असेल ती मला द्या आजपासून आपला समज संपला मालक तुमच्या मध्ये बोलण्याचा मला काही अधिकार नाही तरी या घरचं मीठ खाल्लंय म्हणून सांगतो अहो जे होतं ते चांगल्यासाठी अहो पाण्यात काठी मारून पाणी कुठं फक्त का अहो ही पोर तुमची काय आणि तुमच्या बहिणीची काय कुणी परकी आहे का पांडुबुवा तुमच्या या तत्वज्ञानाच्या गोष्टी आम्हाला सांगू नका तुमच्या तुमच्या या गोष्टी ऐकून आणि याच्या या कृतित्वानं आमच्या हृदयावरच्या जखमा भरून निघणार नाहीत आतापासून माझा हा भाव नसून सात पिढ्याचा वैरी झालाय वैरी अहो तुम्हाला लय दुखवणार हे कळतंय मला पण विकासराव आता एकमेकांना समजून घ्या आणि आता तुमचं पण लग्न करा आणि तुम्ही संसार थाटा या घरात हेच भलं होईल पांडुबुवा बस करा तुमचं भाषण बाबा आतापासून या घरात आमच्या दोघांपैकी कोणीतरी एकच राहील तुमच्यावर ती येऊ देणार नाही मी तू काय करायला ठरवलंस बाबा आम्ही या क्षणाला हे जर सोडून चाललोय आमच्याविषयी त्यातून काय सहानुभूती वाटली तर निरोप द्या येईन भेटायला चला जे घडायचं होत ते घडून गेलं माझे मोठे धीर झाले येण्याचा योग तुमच्या नशिबी नव्हता पण भविष्य यदा कदाचित तुम्ही कुठे लग्न केलं तर अवश्य बोल जरुरी
नावाने बांधलेलं मंगळसूत्र दुसरं लग्न करताना त्या मुलीच्या गळ्यात याचा फास अडकवता येईल. तुमचा संसार सुखाचा हो. तुझ्यासारख्या 56 बायका आणि मी माझ्या घरात.